आमदार राहुल डिकले यांच्या प्रयत्नाने नाशिकचा पाणी प्रश्न सुटला। शासनाच्या अमृत 2 योजनेतून 342 कोटींची निविदा प्रसिद्ध। नाशिक महापालिका क्षेत्रात कामांना सुरुवात। शहरातील 25 लाख नागरिकांना मिळणार पुरेशा दाबाने पाणी। 23 खेड्यातील 3 लाख ग्रामस्थांना मिळणार पुरेसे पाणी। झपाट्याने विस्तारित होणाऱ्या नाशिक शहरातील पाणी प्रश्न नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार ऍडव्होकेट राहुल डिकले यांनी मिटवला आहे। विधानसभेच्या अधिवेशनात राहुल डिकले यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी 135 लिटर प्रत्येक दिवशी पाणी देणं बंधनकारक आहे। महापालिका क्षेत्रातील अनेक जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत, त्यामुळे पाणी गळतीचं प्रमाण मोठं आहे। राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना यावर कुठलंही काम केलं गेलं नव्हतं। याच सरकारच्या काळात आमदार राहुल डिकले यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विचारणा केली होती। आमदार डिकले यांची पाण्यासाठीची तळमळ बघता त्यावेळचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आश्वस्त केलं की नाशिक शहरातील 30 वर्षांपूर्वीच्या जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्या बदलण्यात येतील। नवीन वसाहतीतील जलवाहिन्यांसाठी 226 कोटी 34 लाख रुपयांचा पाणी पुरवठा योजनांचा सुधारित आराखडा केंद्र शासनाच्या अमृत 2 या योजनेसाठी राज्य वार्षिक कृती आराखड्यात घेतला जाईल। हा प्रकल्प मंजूर झाल्यास 20 लाख लोकसंख्येच्या शहरात 300 किलोमीटरचं नवीन जलवाहिन्यांचं जाळं अस्तित्वात येणार आहे। केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेतून निधी मिळाल्यावर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। पाणी पुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी सध्या असलेल्या 110 जलकुंभांमध्ये नव्याने 25 जलकुंभांची वाढ होणार असून 300 किलोमीटरच्या जलवाहिन्या वाढणार आहेत। पाण्याचे मोजमाप करण्यासाठी मीटरिंग करून पाणी गळती थांबवली जाणार आहे। त्यासाठी धरणापासून ते जलशुद्धीकरण केंद्र आणि तिथून पुढे ग्राहकांपर्यंत पाणी वितरणासाठी अद्ययावत अशी स्काडा यंत्रणा कार्यान्वित करून ग्राहक स्तरावर वॉटर मीटर अद्ययावत झाल्यास योग्य दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे। आमदार राहुल डिकले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे संपूर्ण शहराचा पाणी प्रश्न आता सुटणार आहे। जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकण्यासाठी शासनाच्या अमृत 2 योजनेतून 342 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यास सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणूक आचारसंहितेत हे काम अडकू नये म्हणून फास्ट ट्रॅक वर या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली। यामुळे शहरातील 25 लाख नागरिकांना तसेच आजूबाजूच्या 23 खेड्यातील सुमारे 2.5 ते 3 लाख लोकांना या योजनेमुळे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। म्हणूनच म्हटलं जातं आमदार राहुल डिकले म्हणजे जनतेसाठी लढणार आणि शब्दाला जागणार अभ्यासू व्यक्तिमत्व, कणखर अहंकार नसलेलं पाणीदार नेतृत्व। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।